नमस्कार। आपण आज नवीन प्रकरण बघणार आहोत, त्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे। प्रकरणाचं नाव जनावरांच्या पायदास पद्धती। या पायदास पद्धतीमध्ये उपयोग काय होतं, तर जनावरांचं उत्पादन वाढवणं, जनावरांचा दर्जा वाढवणं, दर्जा सुधारवणं, यासाठी या पायदास पद्धतीचा उपयोग होतो। त्याच पद्धतीने या पायदास पद्धतीचे प्रकार कोणते आहेत, त्या कोणत्या पद्धतीने केल्या जातात, त्यांचा स्थानिक जो काही भाग असतो त्या भागाशी काही संबंध येतो का, परिस्थितीशी आणि प्रदेशाशी काही संबंध असतो का, यावरनं त्या पायदास पद्धती ठरवल्या जातात आणि त्या पद्धतीने पायदास जनावरांची केली जाते। तर या पद्धतींचा आपण पायदास पद्धतींचा आपण विस्तारित स्वरूपामध्ये यामध्ये परिचय करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आहे आपल्या पायदासच्या पद्धती, त्याच्यामध्ये येतात बाह्य पायदास पहिली, दुसरी अंतर्गत पायदास, तिसरी वर्गवारी, चौथी संकलित पायदास, पाचवी समकालीन पायदास। या जनावरांच्या सर्व पायदाशीच्या पद्धती आहेत। याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे सुरुवातीला बाह्य पायदास पद्धत। बाह्य पायदासामध्ये वापरल्या जाणाऱ्या नर व मादी जनावरांमध्ये जरासुद्धा जवळचा नातासंबंध नसतो। एखाद्या वेळेस संबंध आलाच तर तो 4 ते 6 पिढ्यांपूर्वीचा संबंध असलेल्या जनावरांचे प्रजनन करून पायदास केली जाते। अशा पायदासीतून चांगली निवड करून अपेक्षित गुणवत्तेची जनावरे मिळवली जातात। आता या पायदाशीमध्ये काय असतं की एकमेकांचे नातलग ते नसतात आणि त्यांचा संबंध कुठेही आलेला नसतो। जर असेल तर 4 ते 5 पिढ्यांचा पूर्वीचा संबंध असतो त्यांचा, त्यामुळे तर एवढा परिणामकारक त्याच्यामध्ये नसतो। त्याच्यानंतर आपण पद्धत अंतर्गत पायदास पद्धत। या पद्धतीमध्ये जवळच्या किंवा दुसऱ्या नात्यातील जनावरे पायदासासाठी वापरली जातात। जवळच्या नात्यातील पायदास म्हणजे भाऊ बहीण, आई मुलगा, मुलगी वडील, अशा संबंधातून ही पायदास होते। आता दूरच्या नात्यातील म्हणजे कसं की चुलत भाऊ बहीण किंवा त्यापेक्षा अधिक दूरच्या नात्यातील जनावरांची पायदास यामध्ये केली जाते। अशा प्रकारची ही अंतर्गत पायदास पद्धत राबवली जाते। त्यानंतर येतं संकलित पायदास पद्धत। संकलित पायदास पद्धतीमध्ये 2 वेगवेगळ्या जातींच्या जनावरांचे प्रजनन म्हणजे संकलित पायदास होय। 2 वेगवेगळ्या जातींच्या जनावरांचे प्रजनन म्हणजे संकलित पायदास होय। त्याच्यानंतर चौथा आहे वर्गवारी। वर्गवारीमध्ये या पद्धतीत शुद्ध जातीवंत नरांचा व गावठी माद्यांच्या पायदाशीपासून सुरुवात होऊन पुढील प्रत्येक पिढीतील पायदाशीसाठी जातीवंत नराचा वापर कायम ठेवून माद्या भरविल्या जातात। अशा पद्धतीने पायदास केल्यामुळे प्रत्येक पिढीगणिक गावठी जनावरांची गुणवत्ता वाढत जाते आणि 7 ते 8 पिढ्यानंतर संपूर्ण कळप शुद्ध जातीवंत होतो। त्यानंतर समकालीन पायदास पद्धत। यामध्ये विशेष उपकरणाच्या सहाय्याने व संप्रेरकाच्या वापरामुळे श्रीबीज संकलन नियमित होत नाही व केलेल्या उपचारामुळे कल्पातील उपचार केलेल्या बहुतेक गाई म्हशी 1-2 दिवसात माजावर येतात। अशा माजावर आलेल्या गाई म्हशी नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या भरवल्या जातात, त्याला समकालीन पायदास पद्धत असं म्हटलं जातं। या पद्धतीने आपण अशा प्रकारे पायदास पद्धतीची ओळख परिचय आपण करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये
जे काही पद्धती येतील त्याबद्दल विस्तारित स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.